हे पाऊल कार्यक्षमतेचे, हे पाऊल वचनपूर्तीचे. पिंपरी चिंचवडचा पाणी प्रश्न बरेच वर्ष प्रलंबित होता. आपल्या विजन 2020 मध्ये या प्रश्नावर काम करण्याचा निश्चय आमदार महेश लांडगे यांनी केला आणि पिंपरी चिंचवड मधील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी पवना, आंध्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याची योजना हाती घेतली. आंध्रा आणि भामा आसखेड धरणांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचं आरक्षण होतं, परंतु तत्कालीन राज्यकर्त्यांकडून धरणग्रस्तांशी वाटाघाटी झाल्या नाहीत आणि त्यामुळे धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न प्रलंबित राहिले. आमदार महेशदादा लांडगे यांच्या दूरदृष्टीनं आणि अथक परिश्रमातून हे सर्व प्रश्न मार्गी लागले. धरणग्रस्तांना त्यांच्या पुनर्वसनाचे निधी मिळाले. या माध्यमातून 267 MLD पाणी सर्व समाविष्ट गावांना आता उपलब्ध होणार आहे. यामध्ये भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावांना 100 MLD पाणी पुढील 1.5 वर्षामध्ये पुरवलं जाईल आणि बाकीचं 200 MLD पाणी साधारणतः पुढील 1 वर्षात उपलब्ध करण्यात येईल. जनसामान्यांच्या विश्वासाच्या बळावर ही वचनपूर्ती अखंड अविरत राहणार यात शंकाच नाही. माझे आश्वासन, माझा पाठपुरावा आणि आपली स्वप्नपूर्ती हेच माझे विजन 2020. जय हिंद, जय महाराष्ट्र.